भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांनी ठिय्या आंदोलन केलंय. कवठे महाकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. संजय काका पाटील आणि कार्यकर्त्यांकडनं राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलेलं आहे. कवठे महाकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून त्यांच्या आईला देखील मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजकीय वादामधून मारहाण झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे. संजय काका पाटलांविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे. सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांनी हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे.